अरे धर्म टिकवा, ह्या मावळ्याने धर्म टिकवलाय. कांदा बकर खाऊन जगत होती, दऱ्याखोऱ्यात राहत होती, महाराष्ट्राच्या मातीमध्ये रातोरात लढत होते. लढण्याची प्रेरणा त्यांच्या हृदयामध्ये का निर्माण झाली? अरे निष्ठा कशाला म्हणायची? 2 मिनिटात सिद्धांत सांगतो, ऐका. धर्म कशाला म्हणायचं? पणालगड्याच्या वेड्यातनं राजाने निघायचंय, जायचं कसं? बाजीप्रभू पुढे सांगितलं, राजन 2 पालख्या तयार करा. एका पालखीमध्ये तुम्ही बसायचं आणि दुसऱ्या पालखीमध्ये प्रति शिवाजी. राजाने विचारलं, बाजी दुसरा शिवाजी कुठून आणायचा? आहे सरकार. नाही समाजामध्ये जन्मालेला शिवाजी काशीद, दिसायला तुमच्यासारखा, रुबाबदार व्यक्तिमत्व, दाढी मिशा तुमच्यासारखा, स्वभाव तुमच्यासारखा, वजनही तुमच्यासारखाच आहे. बोलवा शिवाला, बघू शिवाजी महाराज व्हायला तयार होतो. शिवाजी महाराज बनण्यासाठी शिवाजी काशीतला आमंत्रण दिलं. गडावर आल्यानंतर काय घडलं? प्रणाम केला राजाला, प्रणाम केला राजाला, केला राजाला, केला राजाला, केला राजाला. शिवाजी बनायला तयार आहे. बारी काढा तुमच्या अंगातला ड्रेस, द्या शिवा काशीद. राजांनी अंगातला ड्रेस काढला, शिवा काशीद आनंदाने ड्रेस घालतो, पण राजांच्या डोळ्यातनं पाणी आलं. शिवा, ए शिवा, आनंदाने ड्रेस घालतो पण पुढचं दुःख तुला माहित आहे, कोणत्या संकटाला सामोर जायचं? हो राजन, यमाला भेटायला जायचं, यमाला. मग शिवा, डोळ्यासमोर मृत्यू दिसतो तरी तू मरायला का तयार होतो? तू का तयार होतो? शिवा काशीदनं दिलेलं उत्तर युवकांनो नीट ऐका. शिवा काशीद म्हणतो, राजन मी मरायला का तयार होतो त्याचं कारण आहे. तुमच्या अंगातला ड्रेस अंगात घातला याचा मला आनंद आहे, कारण मरताना मला दुश्मन शिवा काशीद म्हणून मारणार नाही तर शिवाजी महाराज म्हणून मारणार आहे, याचा मला आनंद. जन्माला येताना नाही समाजात आलो, पण मरताना छत्रपती झालो. काय जीवनातला अजून आनंद असावा? ह्याला धर्म म्हणायचं राजाव. म्हणून धर्म टिकवा, मुला मुलाला समान किंमत द्या, आणि गोहत्या थांबवा. कीर्तनात आलेल्या प्रत्येक माता माऊलीने पोटांमधील मुलगी म्हणजे भविष्य काळातली आई वाचवा, आणि तरुण मुलाने कत्तलखान्यात जाणारी गाई वाचवा, तर मन मंदिरा कार्यक्रम सफल झाला. आईन गाई 2 गोष्टीला किंमत नाही, लोक आम्हाला नावं ठेवतात. पाऊस पडाना, पाऊस पडत नाही त्याला 9 कार नाही. गळ्यामध्ये माळ आवडत नाही, कपाळावर गंध आवडत नाही, घरामध्ये गाथ आवडत नाही, सप्तेमध्ये वर्गणी आवडत नाही, शाळेमध्ये अभ्यास आवडत नाही, बांधावर झाड आवडत नाही, गोठ्यात गाय आवडत नाही, घरात आई बाप आवडत नाही, आणि पोटात मुलगी आवडत नाही, आणि म्हणूनच पाऊस पडत नाही. 4 समाजातल्या गोष्टी संपल्या. जमिनीतलं पाणी गेलं, राजकारणातलं तत्व गेलं, माणसामधली एकी गेली, माणसामाणसामधल्या असला जिवाळा गेला. एकी ठेवा, गावासंघ भांडणं करा पण भावासंघ करू नका. एकीला किंमत आहे. किती किंमत आहे ऐका राजाओ. एक आजीबाई द्राक्षे विकाय बसले, इस्तरी केला माणूस तिथे गेला. आजी कशी द्राक्षे? आजी म्हणली 50 रुपये किलो. हां म्हणला, किंमत कमी कर ना. मात्री म्हणली, खालची जी सुट्टी आहेत ही 10 रुपये किलोने घेऊन जा. आणि म्हणलं, क्वालिटी? क्वालिटी तीच, मग किमतीत बदल का? आजी म्हणली, बाबा हे खालच्या सुट्ट्याचं दिस सोडून ही जी द्राक्षाचा गड, ह्यांची 50 रुपये किलो किंमत का? ह्यांचा एकात एक जीव गुतलाय. किती संकट आली तरीही एकमेकांना सोडीतच नाहीत, म्हणून ही 50 रुपये किलो. आणि खालची जी सुट्टी आहे त्यांनी बाहुबंदच हाणलं. फोकाट घेऊन जा. एकीला किंमत, एकी टिकवा राजाओ. रामचंद्र रावणाचा संवाद सुरू झाला. मरताना रावण म्हणतो, प्रभू युद्ध तुम्ही जिंकला आणि मी हारलो, ह्याला एकच कारण आहे. तुमचा सावत्र भाऊ लक्ष्मण असून सुद्धा तो तुमच्याच पार्टीत होता, आणि माझा सक्का असून माझ्या पार्टीत नव्हता, म्हणून मी हारलो, त्याला हे कारण आहे. बाहुभावात एकी ठेवा, आणि बाहुभावात एकी ठेवायची असेल तर जावा जावाने नीट राहा. ए जावा जावा.
जरा एकीचारण राहावा, धर्म टिकवा. आणि महिला मंडळ पाय पण विनंती करतो, मुलीला स्वयंपाक शिकवा. हा 14वी शिकवायची, 13वी आपण आधी स्वयंपाक. मुली सगळ्या गोष्टीत हुशार, स्वयंपाकातच महाग लय हुशार मुली. माझा एक मित्र गायक आहे, त्याला गेलो पोरगी बघाय. आणि मी म्हणलं, ताई आमचे मित्र गायक आहे. आणि मला असं कळालंय तुम्ही गायन करता, तुम्हाला गाता येतं का? ते म्हणले हो मला गाता येतं. मी म्हणलं ताई मग गाऊन दाखवा. ते म्हणे बाहेर वाळाय घातला या. मी म्हणलं साखरपुडा फायनल, लय पोरे हुशार हो, पण स्वयंपाकातच कशा महाग तीच कळत नाही, कारण आया लय लाड करत्यात. पोरगी भाकरचं बघून पिट्टमाळ्या बसली, गाय पळतच जातील. त्या मुलीला कशी करती, सोनाली तू MBBS कोर्सला भाकरीच्या पिट्टामध्ये हात कशाला पडते? हो बाजूला मी आहे की खंबीर. तुम्ही आहे ना? आहे ग बाय, आहे. तिचं लग्न झालं का? तुम्ही जाणार का त्या संघ? मग तिकडं काय नसतं, तिकडं कोण सासू जगदंबेचा अवतार. आई गांबा बाई मला कशी ग पावली, आणि चपात्या जमणार म्हणून माझ्या सासू धावली. तिकडं काय नसते. एका मुलीचं झालं लग्न, सासूबाई म्हणली सुनबाई गावची यात्रा आहे, कळा पोळ्या. हे म्हणले आयो चपात्या जमत आणि पोळ्या कशा करायच्या? तिने मम्मीला फोन केला, आई पोळ्या कशा करतात? मम्मीने दाळ गुळ तेल मीठ सगळी लिस्ट गोळा केली. टावर वर लोड आलं आणि रेंज कट झाली. त्या पुरला मेळच लागा ना, कणकीत पुराण घालायचं का पुराणात कणी घालायचं? दिवस मावाया तरी पोळ्या होईना. सासू म्हणले राहून दे पोळ्या, चपात्यान भाजी कर. बळत चपात्या केल्या, महाराष्ट्राचा नकाशा भारताचा नकाशा, वाकड्या तिकड्या भाजी करा बसली, कांदा मीठ जिरी मोहरी कढीपत्ता कशाचा अंदाज नाही. कवाच किचन खुलीत पूर गेलाय, बापाच्या घरी नोकर, नवऱ्याच्या घरी नोकर, भाजी करा बसली. तिने इतक्याच मिरच्या वाटल्या, भाजीला मीठ एवढं लय झालं, तेवढंच मीठ, तेवढाच कांदा आणि हांडावर पाणी. मग एवढं थांबाव का नाही? तिने भाजी तयार झाली आणि सासू किचन खुलीत आली. म्हाताऱ्याला हुशार असते. तर तिने भाजीचा कलर बघितला आणि कलरवरनच क्वालिटी ओळखली. ती म्हणली मला भूकच नाही, नकोच. म्हणजे माझी महाशिवरात्र आहे गुढीपाडव्या दिवशी, आपल्याला जेवायचं. तिला माहित होतं बाजे खाणारा जाग्यावर खालस होता, इतके मिरच्या म्हणल्या जगन का. पण नवरा उड्याच आणायला लागा, बायकोनं भाजी केली, बायकोनं भाजी केली. म्हातारी म्हणली बस गेलाय माझी, कसली केली कळण, पहिलाच घास खाला कानात नसतो.